गोपाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। वसंते शृंगारिले वन कोकिळा कलरवे गायन, सुगंध शीतळ झुळके पवन, पराग संपूर्ण वरुषती सुमनवी। भगवान श्री पांडुरंगराय संत ज्ञानोबाराय तुकोबाराय संत मोतीराम महाराज गुरुवर मारुती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपण एकनाथी भागवताचे चिंतन करत आहोत। सर्वजण मिळून भगवान गोपाल कृष्णाची नाथ बाबाची सेवा करूया। कथेचं अनुसंधान अशा प्रकारे सुरू आहे। द्रुमिल नारायणजी राजा जनकजीला भगवंताच्या अवतारांचं कथन करत आहे। त्यापैकी सुरुवातीचा नारायण अवतार बद्रिकाश्रमाच्या ठिकाणचा, ज्यावेळी बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी नारायणजी परमात्म्याने तपश्चर्या करू लागले त्यावेळेस इंद्राला संकट पडलेलं आहे। इंद्राला वाटलं माझी स्वर्गाची गादी घेतो काही की, म्हणून इंद्रानं काही अप्सरा काम क्रोध वसंत ऋतूला पाठवलेला आहे आणि सर्वजण तिथं आलेले आहेत। वसंत ऋतून छान अशा प्रकारचं ज्या ठिकाणी नारायण परमात्मा तपश्चर्या करत होते त्या ठिकाणी वन सजवलेलं आहे। कोकिळा कुहूकुहू करत आहेत, छान असा थंडगार सुगंध घेऊन वारा तिथून झुळकत आहे आणि पुष्पाचा मकरंद अशा प्रकारची भुंग्याचा गुंजेराव असं सुंदर वातावरण त्या ठिकाणी वसंतानं तयार केलेलं आहे। ते भ्रमरांचे झनत्कार कामिनी गायन कामाकार, अवभाव कटाक्ष विकार काम संचार चेतविती। भुंग्याचं सुंदर असं गायन हा सुरू आहे। त्या अप्सरा आलेल्या गायन करत आहेत, मादक प्रकारचे हावभाव करत आहे आणि परमात्मा नारायण परमात्म्याच्या ठिकाणी काम हा संचार करून विकार तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे। नवेची कामिनी काम बाधा पराक्रमू न चलेची क्रोधा, तोही सांडोनिया विरुदा भरतला नुसधा म्लानवदनी। राजा नारायण परमात्म्याचा नारायण परमात्म्याची तपश्चर्या भंग करण्यासाठी आलेली सर्व मंडळी पण प्रभूला काहीच करू शकले नाही। त्या अप्सरा काही करू शकल्या नाही, वसंत ऋतू काही करू शकला नाही, मूर्तिमंत काम काही करू शकलं नाही, क्रोधाचंही काही चाललं नाही तिथे। उलट हे यांच्या शर्यतीमध्ये हरले। जे पैज मारून आले होते की नारायण परमात्म्याला आम्ही जिंकू, परंतु यांचा पराजय झाला आणि आमचे परमात्म्यामध्ये नारायण परमात्म्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कामबाधा झाली नाही, क्रोधाचाही संचार झाला नाही। मग मदने सामांडून या ठाण विंदी कामिनी कटाक्ष बाण, तेने घाये नारायण अनुप्रमाण न दंडळेची। राजा मग मात्र कामानं तिथं ठाणच मांडलं बाबा आणि मग बाण सोडायला सुरुवात केली कामानं आणि त्या बाणामध्ये बरेच जण घायाळ झालेत कामाच्या, परंतु नारायणजीला परमात्म्याला अजिबात ते बाण स्पर्श सुद्धा करू शकले नाही, कामाचं काहीच चालं नाही। शस्त्रे तोडिता आकाशाशी आकाश स्वय सावकाशी,
एवी कामे छळिता नारायणाशी जो निज संतोषी निर्द्वंद्व। बाबा राजा नारायण परमात्म्यावर काम बाण सोडू लागला, परंतु स्वतःच्या आनंदामध्ये अजिबात द्वंद्व स्थिती न येता म्हणजे नारायणजी तपश्चर्या करत आहेत। ज्याप्रमाणे आकाशामध्ये किती शस्त्र एकमेकाला तोडतात परंतु आकाशाला अजिबात धक्का लागत नाही, ते स्वरूपानं जशाला तसं असतं, तशा प्रकारचे आमचे नारायणजी आहे। आज्ञा निज तेज सत्ता अग्नि तेज प्राशुदाता तोंड चळे चवीचा किता देवी कामिनी कामता नारायण दृष्टी। बाबा राजा आज्ञा सर्प जर अभिमानानं स्वतः अग्नीस खाऊ लागल्या त्याचे तोंड ज्याप्रमाणे जळून जाते त्याप्रमाणे भगवान नारायणाच्या दृष्टीमध्ये कामिनींची कामना ज्या स्त्रिया आल्या होत्या अप्सरा आल्या होत्या त्यांचाच काम संपून गेला। नेनता नारायण महिमे धावो निघाला घातला कामे तेव्हा वगीच पराक्रमी स्वनिंद्य धर्मे लाजली। भगवान नारायणाचा त्यांना मत महिमा कळाला नाही आणि काम बाण सोडत आहेत, स्त्रिया तपश्चर्यातून विचलित करू पाहत आहेत, परंतु अजिबात यांच्यामुळे काही फरक पडलेला नाही। ते तावगी झाली परांग मुखे पाठ मोरी निघाली अधो मुखे तेव्हा त्यांची गती निशेखे नारायण देखे कुंटिली। लहान तोंड केलं सगळ्यांनी, स्त्रिया काही करू शकल्या नाही, काम काही करू शकला नाही, खाली तोंड घातले आणि परत फिरलेल्या। इंद्रिय नियंतात नारायण नेनो निछळू गेले आपण या पुढ निपुनरा गमन सर्वथा जान करवे ना। राजा इंद्रियांचा नियंता नारायण परमात्मा आहे बाबा, त्या नारायण परमात्म्याची गती या सर्वांना कळाली नाही म्हणून यांनी आपला पराक्रम दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र अपयश आलं, तिथून वापस जाऊ लागले तर वापसही जाता येईना त्यांना। मागे नर्ग निघावे निश्चिते ऐसे जाणो नि समजते थोर गज बजली तेथे भयचकिते व्याकुळ। बाबा राजा तिथून परत जावं तर परतही जाता येईन, भगवंतावर आक्रमण करावं तर ते आक्रमणही जमन, आता मात्र सर्वांना भीती वाटलेली आहे आणि सर्वजण चिंता करू लागलेले आहेत की आता आपलं काय होणार। असं आमचे द्रुमिल नारायणजी राजा जनकजीला सांगतात, शुकाचार्य मुनी राजा परीक्षितीला, वसुदेवजींना आमचे देवर्षी नारद मुनी सांगतात। हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत। श्री कृष्ण अर्पणमस्तु, श्री गुरुचरण अर्पणमस्तु, गोपाल कृष्ण भगवान की जय, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय।